मी मग सुद्धा सांगितलं की पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत ते मला मानतायत कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली शिवसेना चोरली ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली होती त्या बाळासाहेबांची सुद्धा त्यांनी चोरी केली चोराला मदत केली त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवला तिकडे नितीश कुमारला फोडला हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं केजरीवालच्या मागे लागलेले आहेत माझे राजन साळवी आहेत वायकर आहे सूरज चव्हाण आहे किशोरीताई पेडणेकर आहेत किती नावं घेऊ अनिल परब आहे मग असे आम्ही जर का तुमची लफडी कुलंगडी काढली येत आहेत आता आमच्याकडे त्यांच्यावरती कारवाई करणार आहात की नाही का सबका साथ म्हणजे या भ्रष्टाचारांचा साथ आणि दोस्तों का विकास तुमची जी घोषणा होती सबका साथ सबका विकास अभि भ्रष्टाचारों का साथ गुंडों का साथ और मेरे दोस्तों का विकास अशी नवीन गोष्ट तुम्ही देते की काय ही घोषणा द्यावी आता भाजपाने आणि म्हणून तुमची डोके मी काही जास्त तापवत नाही या उन्हामध्ये आधीच तापलेत पण त्या डोक्याने विचार करा विचार करा आणि जो एक तुम्ही पराक्रम केला आहे होय मी पराक्रम म्हणतो विनायक राऊतांना तुम्ही निवडून दिले एकदा नाही दोनदा हा पराक्रम मी एवढ्यासाठी म्हणतोय जर विनायक राऊतना तेव्हा तुम्ही निवडून दिलं नसतं तर इथे सुद्धा गुंडागर्दी किती प्रमाणात वाढली असते जरा विचार करा वाढली असती ना आता पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे की घराणेशाहीला विरोध तुम्ही करताय मग या गद्दार गुंड घराणेशाहीला तुम्ही विरोध करणार आहात की नाही रोखणार आहात की नाही हे आता या निवडणुकीत मला कळेल